मला खरंच कळत नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही. पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. हा बौद्ध भिक्कूंच्या चिवराचा भगवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भगवा आहे. आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. राम मंदिराची चर्चा सुरू आहे. राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात. त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत. चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो. आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवाची प्रथा असते ना, त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो. हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवलेत, आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत, हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत, ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंब वत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतराया बरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो, राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो, राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवाय. आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब, तेव्हा काय शिकवलं जातं? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही. खाजगीतल्या गोष्टी जाहीरपणे बोलू नयेत असा एक संकेत आहे, तेवढा आपण पाळू. पण एक बाणी एक वचनी हा जो आहे, म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांची आराधना करायची, प्रभू श्रीरामचंद्रांचं उदो उदो करायचा. प्रभू श्रीरामचंद्र उभ्या हिंदुस्थानचे दैवत आहेत, पण प्रभू श्रीरामचंद्र एक वचनी होते. आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं. स्त्री सीलाचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते. आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली. आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रुपूर्ण नयनांनी कुस्तीलाच रामराम ठोकावा लागत असेल, तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? मग शावटे सरांनी सांगितलं, प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला. हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.